तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण ज्येष्ठ रुईमध्ये आलेलो आहे, जितेंद्र भाऊ वसव यांनी आपल्याला फोन केला। ठीक, तर घराचं काम चालू आहे, तर तुम्ही बघू शकता आपण दोन वेळेस साप पकडायसाठी आलो तिथं। सेंटरिंग काम चालू आहे, स्लॅब ठोकायचं काम। भाऊनी साप बघितला होता तिथं, घराचे मालक तुम्हीच ना? काय नाव तुमचं? अनिल कोळगे। दोन वेळेस आपण इथं साप पकडून गेलो, आज परत साप यांना पोटमाळ बघण्यासाठी गेले ते। भिंती चालणार साप बघितला का तुम्ही कशा प्रकारे? कोणता? नाही नाही, ते राहत असतो। हा साप जास्त प्रमाणे मानव वस्तीमध्ये आढळतो, भिंतीवर चालून तो कुठपर्यंत पण पोचू शकतो, त्याला जास्त प्रमाणात भिंतीवर चालणारा साप मानला जातो। उल्प स्नेक, इंग्लिशमध्ये उल्प स्नेक, तसं मराठीमध्ये त्याला कावड्या नावाने ओळखलं जातं। बघू शकता 7 फूट हाईटवर तो भिंतीला कशा प्रकारे चिपकलेला आहे। असं गुरुजी दुसऱ्या मजल्यावर काढला होता। तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामगार जे सेंटरिंग कामगार वगैरे त्यांना आपण सांगत असतो, काम करताना काळजीपूर्वक काम करत जा। गेल्या टायमाला आपल्याला विटाचा ढिगार दिसतो, एकदा विटाच्या ढिगारामध्ये आपण साप पकडला होता, त्याला आपण सुखमतीने बाहेर काढू आणि काय वेळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ। पट्ट्या काढू घे। हो, 2 मिनिट थांबा, दोन दोन चाळीस द्या मला। कोण येणार आहे बघायला? त्यांच्या घरच्यांना साप बघण्यासाठी। पोपडे पाडत गेलो तिथे नाही शक्य राहते, पाली वगैरे खाणारे पाल खाय पाल खायलाच बघतो। पण निदा लपन बघण्यासाठी आणला साप, त्याला आपण आता बाहेर काढू। खावल्या खावल्या म्हणजे फुल पॅक चिटकन राहतो डायरेक्ट। कोणता पण साप असतो तो बिनविषारी असू किंवा विषारी, पण चावायचा प्रयत्न करतो। बघू शकतात मित्रांनो, कावड्या बिनविषारी साप, आणि याच्यामध्ये लाल कलर आहे, कातणी रे का छोटा असून तरी नाही। हा साप जास्त प्रमाणात मानव वस्तीमध्ये आढळतो, एकदम अलगद तापून त्याला पकडलेला आहे। हा साप पेशीमध्ये त्याला पॅक करून टाकून बाहेर घ्या। काही नाही काही नाही, मग ते का दात धार लावले नाही डायरेक्ट, ते पिशी धरून राहिला पॅक केलेलं आहे। काही वेळा त्याला पाकण्याच्या दिशेने सोडून देऊ। तर आपण प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवर गेलो तर सांगत असतो प्रत्येक कामगारांना, तसं घर काम करत असले त्यांना सगळ्यांना सांगत असतो। काम करता थोडं काळजीपूर्वक काम करत जा, जेणेकरून सर्पदंश होणार नाही। आणि असे काही साप आढळले तर जवळ सर्पवंत करायला तसं म्हणून बघायला कळत जा, साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि सर्पदंश होणार। ओके, घरमालक आणि मालकीन कुठे गेले? मला आपण नागिन पकडली।